आदिवासी आजी ठाकर आजी आले आले होते की काल आज कुठे आला होता तुम्ही इकडे अरे वा वा आजी मला कंदमुळे आणलेत बरं झालं मी आता तुमचीच व्हिडिओ बनवत होते आजी या यांच्याकडेच गेले होते मी आम्ही पावसाळ्यात येणार आहे बरं का तुमच्याकडे काल मी त्यांना बोललो होते कंदमुळे औषधी कंदमुळे आणलेत बघा त्यांनी ते म्हणले मला कंदमुळे आणा तिकडच यावर की बाजरी गेले होते तिकडच मग राहिले बापरे वाव अरे बापरे ती कुडाव मिळायचे वाड्याला खाणायची हा कुडावण्याने झाला प्रेम म्हणतात त्या आजीनी बघ तुम्हाला किती ठेवायची मला आजी एकच द्या तुम्ही घेऊन जायला मला काय करायचं मला माझ्या सांगा फक्त ते आपण असं चक्या करायच्या आणि मीठ टाकायचं आणि याच्यात कुकर मध्ये उकडा टाकायच्या किती मोठे आहेत ना त्या ते खांद्याला खूप टाइम लागला असेल ना आजी ते याच्या पप्पाने पोरांच्या पप्पाने खाल्लं अरे वा 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 खाता उकडून खाता का फक्त उकडून ते याच्यात कुकर मध्ये टाकायचं मीठ टाकायचं चिकट लागलं तरी खायचं अच्छा गप्प काय लावत की खायचं बर बर बकरीचं वाटवायचं आम्ही ना तिथं काय एकदा फ्लावर आणून दिली होती झाडांची हा अच्छा हे मग तुम्हाला ह्यातलं घ्या अर्ध मला आम्हाला एवढं बाद झालं त्यांनी एवढं कष्ट बारकन हे त्यांनी बरोबर दिलं ना हे बरोबर झालेलं ना तयार झालेलं हे ह्यातलं आम्ही अर्ध अर्ध घेतो हे तुम्ही घ्या तर तुम्हाला नाही अनेक वाटलं तर या थोडं अहो नको नको आजी राहू दे ह्याच्यातलं सुद्धा अर्धच द्या आम्हाला बरं ऐका ह्याचं मला झाडाची ओळख बघायची आहे वेल असतो का ह्याचा मग वेलाच्यातून एवढं खोदलं आता त्याचं झाड वाळून गेलंय मग बरोबर पावसाळ्यात आपण असं बघायचं त्याच्याने खाली खांडायचं आता आम्ही कशाला खांडायला जातो पण एक अभ्यास म्हणून आपला पावसाळ्यात त्याची वेल हिरवी असते हे खूप औषधी आहेत माहितीये का प्रेमाने कंदमुळे घेऊन आलेत माझ्यासाठी तर इथले भाई आज उपवासाला पण चालत म्हणतात आजी बरं हे रताळ याचं नाव चाळी रताळ चाळी म्हणतात काय अच्छा तर हे कंदमुळाचं नाव चाळी म्हणून आहे कंदमुळ काल आणून दिलं होत काल रात्री उकडायला नाही घातलं आता मस्त कुकर मध्ये उकडायला घालते कापून घालते माझी मी ना आता हे चिरून घेतलंय हे इतकं सॉफ्ट आहे बघा एकदम इझिली कट होते ही मुळी आहे कंदमुळ म्हणून इथल्या जंगल मधलं जे तिथल्या आदिवासी आजी खातात तर आजीने आता काल रात्री मला संध्याकाळीच आणून दिलं होतं म्हटलं आता त्या बघायला आलेत ती उकडल्या की नाही मग आता उकडायला घालते तुम्ही आता चिरून घेतले पाड्यातून एवढा डोंगर उतरून इकडे येतात शेळ्या घेऊन तर आज खास मला ते शिकवावं लागलेत की कसं उकडायचे घ्या घ्या एवढं चढून आले आज मच काय औषध खाला ते याच गामळ्यांच यालं बिलं उकळून पेत्यात काय कोरोना झाला नाही ना एक पण आदिवासी बांधवांना कोरोना झाला नाही ठाकूर लोकांना आजी तेच सांगतात जडीबुटी खातात ना सगळे सगळे कंदमुळे टेस्टिंग फ्रेंड्स जय महाराष्ट्र तर आत्ताच त्या आजी येऊन गेल्या ठाकराजी आदिवासी आजी तर त्यांनी कंदमुळं आणली होती प्रेमानी काल मग ती सकाळी त्या आल्या आणि त्यांनी सांगितलं की कसं उकडायचं काय तर आता मी टेस्ट केली खूप छान लागतंय आणि खूप औषधी आहेत तर म्हणजे आता औषधी गुणधर्म ह्याच्यात त्यांना एवढं सांगता येत नाहीत पण ते लोक खूप आनंदाने हे खातात आणि खूप मेहनत घेऊन त्यांना
कमरे एवढं खोदून काढून त्यांनी मोठ्या मोठ्या मुळ्या आणून दिल्या होत्या. मी परवा दिवशी तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल त्यांच्या पाड्यावर गेले होते. त्या डोंगराच्या मध्ये त्यांचं घर आहे मध्ये, तर ते तिथून येतात चालत. तर हे खरं निस्वार्थी प्रेम आहे आणि खरंच खूप छान आहे, खूप मस्त. अगदी बटाट्यासारखं लागतं हे दुसरं बटाटा. त्यांनी सांगितलं की वात प्रकृती जी असतात ना, वाताचे सगळे रोग ह्यांनी बरे होतात. तर ही खरी माया आहे. खरं तर कोणतंच नातं नाही आहे त्यांच्याशे, पण एक माणुसकीचं नातं म्हणतात ना ते हेच आहे. तर आपण पावसाळ्यात नक्की आजींकडे जाऊयात.